देखते रहिए मुंबई को। ध्यान, मेडिटेशन एंड एक्सपेडिशन विद इन तारांकन, पेंटिंग एग्जीबिशन बाय आर्टिस्ट विनायक भूय। विनायक भूय, a well-known artist from Mumbai, is displaying his latest work, a series of paintings on the subject, Dhyan Meditation, at Jehangir Art Gallery, M. G. Road, Kala Ghoda, Mumbai. From 4th to the 10th of January 2022 between 11 a.m. to 7 p.m. This exhibition showcases the unique perceptions about the vivid sentimental mindscapes of meditation. Meditation is a way of life which is not limited to the Indian culture. In Zen Buddhism, Kong is a riddle, and meditation is focused on the riddle. The eagle's vision can pierce through the realms of the spirit world, which takes you a level higher. Sufi whirling is the physically active form of meditation still practiced by the Sufi dervishes. This series explores the various methods of dhyan. Experience the unknown sounds, smells and colors of meditation. Experience the miracles of meditation. Namaskar. Vinayak Kashinath Bhai. जहांगीरला हे माझं दुसरं प्रदर्शन आहे. पहिलं प्रदर्शन मी नेहरू आर्ट सेंटरमध्ये झाडांच्या वृक्षांच्या तोडीच्या कळकळीने, वृक्षतोडी सतत चाललेली आहे. रस्त्यात मध्ये वृक्ष आले तोडा, माझ्या दुकानाच्या समोर वृक्ष त्याच्या फांद्या येत आहेत त्या तोडा, ही सर्रास ही कत्तल चाललेली आहे. ते न सहन होऊन मी ते प्रदर्शन भरवलं नेहरू आर्ट सेंटर आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अचानकपणे काय हे झालं माहीत नाही, वृक्ष आणि माणूस यांचं कुठेतरी जवळचंच नातं आहे. तो तुम्हाला सांभाळतो आहे, ऑक्सिजन देतो आहे, तुम्हाला छाया देतो आहे, तुम्हाला माया देतो आहे, सगळ्या गोष्टी तो पुरवतो आहे. तर त्याची कदर करणं, त्याला कळणं, आवाहन करून त्याच्याशी संलग्न राहणं हा यामागचा हेतू होता. माझ्या बहुतेक चित्रामध्ये कुठेतरी वृक्षाचा अंश तुम्हाला डोकावताना दिसेल. त्याचं कारणच ते की हा मी ह्यानं विसरू शकत नाही. वृक्ष हा असा असा अविभाज्य अंग आहे माणसाचं, त्याला विसरता कामा नये. तो आहे तर तुम्ही मानवजात आहे, उद्या त्याचं अस्तित्व संपलं तर अखंड मानवजात जी आहे ती नाहीशी होईल. हळूहळू आता योगाकडे येऊया. या वृक्षाच्या ह्याच्यानंतर काय कोण जाणे मनात आलं की आपण ध्यानावर थोडंसं काहीतरी हे करूया, कारण वृक्ष वगैरे ही रिअलिस्टिक बाब होती. म्हणजे जी चित्र मी फोटोग्राफी केली ती मी एनलाज करून तिथे हे केली, डिपिक्ट केली तिथे. यांचं हे म्हणणं, यांचे कलर्स वगैरे हे प्रत्यक्ष म्हणजे ट्रान्सलेशनच होतं, ते फोटोग्राफीचं ट्रान्सलेशन होतं. पण इथे हे ट्रान्सलेशन वगैरे जे आहे ते काही नव्हतं. इथे हा विषय जो आहे तो थोडासा गहन आहे, तो तुमच्या अंतर्मनात नेणारा विषय आहे. तुमचा हा वरवरचा विषय नाही. मी काही चित्रित करून समाजापुढे लोकांपुढे आणणं म्हणजे मूर्खपण आहे थोडक्यात. त्यामुळे हा विषय हाताळताना मला सरश्री म्हणून जे आहेत त्यांचं मला एक पुस्तक हाती लागलं. चंद्र सुर्वे अंबिका योग कुटीर हठयोगी निकम गुरुजींची जी संस्था आहे त्याचा कार्यभाग सांभाळतो. माझा सन्मान आहे की मला यांनी या उद्घाटनासाठी बोलवलं. आता त्यांनी जी संकल्पना सांगितली, गुरुजींनी सुखाचा एक मूळ मंत्र दिला होता, ते रामदास स्वामींचं जे सांगतात की देही आरोग्य नांदते सुख त्यापरी ते कोणते, असा उलटा प्रश्न विचारतात. मग जर सुख द्यायचं असेल तुम्हाला लोकांना तर त्याला आरोग्य दिलं पाहिजे. आता आरोग्याचे घटक सांगताना गुरुजी सांगायचे, पहिला प्रश्न विचारायचे आल्या आल्या की हे शरीर किस पर चलता आहे, दवा पर चलता आहे या हवा पर चलता आहे, असं दाटावून विचारायचे. म्हटलं गुरुजी हवा पर चलते, फिर दवा के पीछे क्यों भाग रहे हो, हवा का अभ्यास करो ना. हवा का अभ्यास म्हणजे काय, आणि त्याला दुसरं जोडायचे की जिवंत राहण्यासाठी हवा पाणी आणि अन्न ही त्रिकुटी आहे. टॉप प्रायोरिटी कुठली, हवा, दुसरं पाणी आणि तिसरं अन्न. आपण काय केलं, अन्नाला एक नंबर दिला. मग ते गुरुजी सांगायला लागले, पहिल्यांदा आहे ना सकाळी उठल्याबरोबर नासिका चालू आहेत की नाही बघ, श्वास प्रश्वास ठीक आहे का बघ, श्वास प्रश्वास ठीक असला तर इम्युनिटी ठीक राहील, ऑक्सिजनेशन चांगलं राहील. आणि हे ऑक्सिजनेशन राहण्यासाठी ही जी वृक्षवल्ली जी आहे ती आम्हाला सोयरी आहे, तर ह्या वृक्षवल्लीचं जपणूक केली पाहिजे. आणि ही जपणूक केली तर श्वास प्रश्वास नीट होतील,
प्राणवायू नीट होईल आणि ही संकल्पना यांनी मांडली आणि त्याच्यासाठी त्यांनी जे सांगितलं की आम्ही जे धावत आहोत काहीतरी सगळ्यासाठी आणि फार तर आम्ही कंटाळून घरी आलो तर आम्ही टी व्ही लावून बसतो म्हणजे आमच्या डोक्यातलं काही कधीच जात नाही तर 5 मिनटं तरी बसा गुरुजी सांगायचे. गायकवाडीचाच एक किस्सा आहे, ट्रस्टी म्हणून आहे आणि आम्हाला आमच्या सुभाषजींनी की एक संकल्पना सांगितली की असं एक ध्यानावर चित्र प्रदर्शन करणार आहेत तर ही संकल्पना थोडीशी आम्हाला आधारात येणारीच ठरली होती. अरे ज्या गोष्टीविषयी आपण काही बोलू शकत नाही लिहू शकत नाही ती शब्दांकित करण्यासारखी जी आवड गोष्ट आहे ती ह्यांनी चित्राच्या रूपानं जर मांडलेली आहे तर ती अवश्य जाऊन आपल्याला बघणं कर्मप्राप्तच आहे. आणि त्यांनी हे दिलेलं आमंत्रण आम्ही एका अगदी पायावर गुजरजींना सांगितलं की लगेच हो म्हणून आणि आज आम्ही इथे आलो आणि याच्या मागं त्यांचं इतकं चिंतन गहन आहे. गहन चिंतनातूनच हे मूर्त याला कागदावर उमटलेलं आहे आणि म्हणून मी म्हणलं की तुम्ही आता ही अंतरयात्रा जी सुरू केलेली आहे ती अजून खोल खोल रुजाव्यात आणि ध्यानात खरोखर तुमचं ध्यान परिपक्व होऊन तुमच्याकडनं समाजाला खूप काही चांगल्या अजून गोष्टी मिळाव्यात. मी सुभाष गुर्जर, वास्तुशिल्पकार आणि कलेशी जोडलेला म्हणून आमचा यांच्याशी परिचय झाला विनायकजींशी. माझं जेव्हा एक इको फ्रेंडली घर बांधत असताना माझा जो पूर्वीचा मित्र होता तो यांना घेऊन माझं घर दाखवायला आला आणि त्यावेळेस जी आमची काय म्हणतात ना अशी नाडी जुळली आणि त्यानंतर मी ह्यांचं ते पहिलं प्रदर्शन बघायला यांनी मला बोलावलं होतं जे त्यांनी आत्ताच वर्णन केलं वृक्ष. आणि मला आता आपण आम्ही ज्या वयोगटामध्ये प्रवेश केलेला आहे वानप्रस्थाश्रम जे म्हणतो आपण तेव्हा शेवटी मगाशी यांनी जो उल्लेख केला झाडांचा तर शेवटी वानप्रस्थाश्रम म्हणजे तुमचा गृहस्थाश्रम संपल्यानंतर वानप्रस्थाला जाताना वन म्हणजे वनस्पती तर वनस्पतींकडे जी सेवावृत्ती असते ते काहीही मागत नाही तुम्हाला नुसती सेवा देतात त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे हे ह्या माणसाला केव्हाच उमगलं होतं. आणि त्यांनी ते पहिलं प्रदर्शन बनवलं आणि त्यानंतरचं हे म्हणजे तो क्रम चढता क्रम जो म्हणतात तो जाणवला. आणि मला जेव्हा त्यांनी फोन करून सांगितलं अरे असं असं मी प्रदर्शन भरतो आहे तर तुम्ही जरूर या. अनेकांचे मित्र आणि मार्गदर्शक माझे आणि अनेकांचे मित्र आणि मार्गदर्शक श्री विनायक भोईर त्यांचं ध्यान या विषयावरती जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचा मला योग आला. हे त्यांचं दुसरं प्रदर्शन आहे. माणसाच्या जीवनामध्ये ज्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत किंवा उपयुक्त आहेत त्या म्हणजे एक म्हणजे वृक्ष वनस्पती आणि दुसरं ध्यान. ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण मिळवू शकलो तर आपल्याला आपलं जीवन सुखकर आणि आपल्या मनाप्रमाणे जगता येईल अशी एक चांगली संकल्पना श्री विनायक भोईर यांनी मांडलेली आहे. मी सुरुवातीलाच माझ्या सर्व भाऊ आणि बहिणींना तंतुभगिनींना अतिशय कळकळीची विनंती करेन की आज जगामध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टीची नितांत गरज आहे वनस्पती आणि ध्यान. आणि हे प्रदर्शन आज या ठिकाणी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चालू आहे. मी विनायक भोईर साहेब भी मोरे साहेब यांच्याशी संबंधित 77 आहे. एवढंच सांगेन की विनायक भोईर यांना आम्ही वर्षोनवर्ष पाहिलं आहे पण आम्हाला कल्पनाच नाही की ते त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये हे सर्व चाललं आहे. वनस्पतीचा जो त्यांनी केला एक्झिबिशन तो मी मिस करू शकतो पण आज मी आवर्जून ह्या एक्झिबिशन पाहायला आलो. आणि दोन शब्द इंग्रजीत बोलतो. आय कॉंग्रॅच्युलेट हेम फॉर ब्रिंगिंग दिस टू अस. दिस इज गोइंग टू हेल्प नॉट ओनली अस बट द कमिंग जनरेशन्स टू कम अँड सी दिस. अँड आय इन्व्हाइट ऑल पीपल यंगस्टर्स
old people and people like me to come and see this, so that they can enjoy and get to know what is there in his mind. Thank you so much. Chairman, Rohir Bandel bolaychi zalam. Tera maja jeev avadnarya jarti hundi tyacha prati aahe. Rohir hi maji avadti ani हुशार विद्यार्थी म्हणून त्यावेळी ॲडव्हर्टायझिंग त्यावेळी आता ते या पेंटिंग ह्याच्यामध्ये ते शिरलेलं आहे त्याच्यात परत फिलॉसॉफी आहे आणि तांत्रिक आर्ट आहे. तर तांत्रिक आर्ट स्वतःला आल्याशिवाय समजणं शक्य नाही. आमचा वर्गमित्र 1971 बॅच, त्यानंतर मी मागे राहिलो एक वर्ष आणि आमच्या दत्ताभाऊ पाडेकरच्या बॅचला नाना पाडेकर आमचं आमच्या बॅचमध्ये त्या 71 बॅचमध्ये काम करणार रिअलिस्टिकवर की आम्ही इलस्ट्रेशन ॲक्च्युअली आम्ही अपराईटचे लोक असल्यामुळे इलस्ट्रेशन हा जो सर्वात कठीण विषय आहे तो विषय अतिलय हाताळणारा आमचा हा मित्र ग्रेट त्याचा हाताळणारा त्याला कोणी नव्हतं आमच्या बॅचला त्या बॅचला. प्रदर्शनाच्या निमित्ताने त्याची कधीतरी चूक भेट होते आमची. आता माझा मित्र असा तो की कॉलेजला असताना आम्ही शिकत असताना तो वडाळ्यात राहत होतो, मी परळा, त्यामुळे आमची ती वेगळी दोस्ती होती. कामाच्या बाबतीत आम्ही फक्त त्याला फॉलो करायचो, जसं आम्ही नंतर पाडेकरला फॉलो करायला लागलो. कसं होतं की आमचे अप्लाईडचे लोक आम्ही ना हे रिअलिस्टिक वर जास्त विश्वास करणारे लोक आहेत. ऑब्स्ट्रॅक्ट हा विषय आम्हाला तेवढा पचनी पडत नव्हता, अजूनही तसं कठीण आहे कारण ऑब्स्ट्रॅक्ट कळायला फार कठीण आहे. आता विचारेने जे सांगितलं तसंच आहे थोडा. मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो किंवा फायनल इयरपर्यंत माझं लक्ष समोर पुढच्या वर्गामध्ये कोण हुशार आहे त्याच्याकडे असायचं नेहमी. आता सगळ्यात हुशार मला हा विनायक वाटायचा. त्याचं कारण असं होता वाटायचं म्हणजे होताच तो, तर त्याला आम्ही फॉलो करायचं. आता विचारे म्हणाल तसं, पण त्याचं चित्र नेहमी मला बघावंसं वाटायचं. आणि तो खरा म्हणजे आमचा गुरु होता, म्हणजे अजूनही आहे. त्याच्याकडे ड्रॉईंगची क्वालिटी आहे, अप्रतिम ड्रॉईंग करतो तो. आता त्याचं मागचं प्रदर्शन जे होतं ते सगळं निसर्ग चित्रांवरती होतं, अतिशय सुंदर प्रदर्शन होतं. त्याच्यातलं त्या प्रकारचं एक चित्र इथे आहे याच्यामध्ये, पण अतिशय सुंदर होतं. आणि आता यावेळेला त्याने जे ध्यानावरती केलेलं आहे, ध्यान हा विषय घेऊन फार सुंदर काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय टोटली वेगळा आहे, कारण हे अध्यात्मावरती किंवा अंतर्मुख होणारं असं हे प्रदर्शन आहे आणि त्याच्यामधून त्याने तो रिझल्ट साधलेला आहे.